मित्रांनो, जवळपास थोडे कमी 10,000 कोटी रुपयांच्या खर्चाच्या देशभरात अन्य 14 विमानतळ प्रकल्पाचं उद्घाटन आणि भूमिपूजन आणि लोकार्पण हे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते होतं. मी सुरुवातीलाच युगपुरुष शिवछत्रपती शिवाजी महाराजांना आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. बरेच दिवस पुणेकरांची मागणी होती की पुण्यामध्ये पुण्याच्या नावाला साजेसं अशा प्रकारचं एक टर्मिनल झालं पाहिजे आणि ते करत असताना त्यामध्ये स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी लक्ष घातलं, ज्योतिरादित्य सिंधियांनी लक्ष घातलं. आज मला प्रकर्षाने आठवण येते ती स्वर्गीय गिरीश बापट साहेबांची आठवण येते. मी त्यांना पण अभिवादन करतो. त्यांचाही प्रयत्न खूप होता. ते ज्यावेळेस पुणेकरांचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेले त्यावेळेस इथल्या अनेक जागा संरक्षण विभागाकडे पाठपुराव करणं, वेगवेगळ्या पद्धतीनं केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयामध्ये त्यांचा पाठपुराव करणं आणि त्याच्यातून हे एक अतिशय उत्तम अशा प्रकारचं नवीन एकात्मिक टर्मिनल उभं राहावं ही त्यांची मनापासूनची धारणा होती आणि आज ते काम होत आहे. मित्रांनो, जवळपास 1,000 मोटारी इथं उभ्या राहू शकतील अशा प्रकारची व्यवस्था इथं केलेली आहे. प्रवासी 15 लिफ्ट आहेत, सरकते जिने चेक इन काउंटर 34 आहेत आणि वार्षिक प्रवासी क्षमता आपल्या या टर्मिनलची 90 लाख प्रवाशांची आहे. मागे ज्यावेळेस आपण आता आहे तिथं जा हे करायचं त्या टर्मिनलवरून इतक्या अडचणी यांच्या इंटरनॅशनल विमान देखील आपल्याला सुरू करताना मर्यादा यांच्या आज फक्त 2 ठिकाणी आपल्या इथून इंटरनॅशनल सेवा देता येते. मात्र भारतामध्ये सगळीकडे सेवा देण्याचा प्रयत्न होतोय. आता ते डिफेन्स एअरपोर्ट असल्यामुळे बऱ्याच अडचणी येतात. परंतु तुम्ही सगळ्यांनी जरा फिरून बघितलं, मी आधीच तुम्हाला सांगतो, आज जरी याचं उद्घाटन होणार असेल तरी कमीत कमी चालू करायला अजून 1 महिना लागणार आहे. माझी कारण असताना काही जण बोलायचे की तारीख मिळत नाही म्हणून चालू होत नाही, तसं काही नव्हतं. अजूनही काही गोष्टी ऑन ट्रॅक आणायच्या, त्याला वेळ लागणार आहे. आम्ही त्यांना म्हणालो किंवा 1 महिन्यामध्ये पूर्ण करा, 1 एप्रिलला सुरू झालं तर जास्त बरं, म्हणजे प्रयत्न करतो म्हणले. पण म्हटलं पुणेकरांचा एप्रिल फुल करू नका, नक्कीच एप्रिलमध्ये ते चालू करा अशा प्रकारची सूचना मी देखील त्यांना केलेली आहे. याच्यामध्ये आता देवेंद्रजी आहेत, मी आहे, दिलीपराव आहेत, स्वतः चंद्रकांतदादा पाटील आहेत. आमचा सगळ्यांचा प्रयत्न नवीन विमानतळ तर पुण्यात करायचा आहेच, त्याला विलंब लागतोय, अनेक अडचणी येत आहेत. परंतु ह्याची धावपट्टी मोठी करायचं आम्ही त्याच्यामध्ये ठरवलेलं आहे आणि त्याची जी काही रक्कम जमिनीची द्यायची त्याच्यामध्ये 60% राज्य सरकार देणार आहे, 20% पुणे महानगरपालिका देणार आहे, 10% पिंपरी चिंचवड महानगरपालिका देणार आहे आणि 10% पीएमआरडीए देणार आहे. अशी एक आपण एक धावपट्टी वाढवतोय. कारण अजून सगळ्यात मोठी विमानं उतरणं एवढी क्षमता आत्ताच्या या धावपट्टीची या विमानतळाची नाहीये आणि म्हणून दोन्ही प्रकारचा विचार दोन्ही बाजूला आपण करतोय. त्याच्याकरता पण केंद्राची मदत लागणार आहे. एकंदरीत लक्षात घ्या, विजन असणारे पंतप्रधान असल्यानंतर देशामध्ये आमूलाग्र अशा प्रकारचे बदल कसे घडू शकतात. आज या 5 वर्षाच्या काळामध्ये वंदे भारत ट्रेन असतील, अनेक प्रकारची नवीन विमानतळं असतील, काही विमानतळावर अशा प्रकारची टर्मिनल्स असतील, अशा अनेक गोष्टी या नरेंद्र मोदी साहेबांच्या दूरच्या दृष्टीनं पूर्णत्वाला गेलेल्या आहेत आणि त्याचा रास्त अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे, पुणेकरांना देखील आहे. ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे. आज हा एक महत्वाचा दिवस लवकरात लवकर यावा अशी आपली सगळ्यांची इच्छा होती. तो दिवस आज उजाडलेला आहे आणि तुम्ही सगळे इथं उपस्थित राहिला, जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने तुमचं देखील मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि या डिपार्टमेंटला पण भारतीय विमान प्राधिकरणाला आणि त्यांच्या डिपार्टमेंटला पण विनंती करतो की राहिलेल्या गोष्टी लवकरात लवकर पूर्ण करून
टर्मिनल बिल्डिंग, एकात्मिक टर्मिनल बिल्डिंग ही पुणेकरांच्या करता, पुण्यामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या करता ही एप्रिल महिन्यात काही झालं तरी सुरू झालीच पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. हे सगळं काम करण्याच्या करता ज्या ज्या सहकारी मित्रांनी, ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला, त्याच्यात पुणे महानगरपालिकेची पण महत्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडली आणि आपल्या हवाई उड्डाण खात्यांनी पण व्यवस्थित जबाबदारी पार पाडलेली आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरच्या दृष्टीनं हे सगळं अस्तित्वात आलेलं आहे. त्याबद्दल तमाम पुणेकरांच्या वतीनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना पण मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून आभार मानतो. तसंच ज्योतिराजी सिंधिया साहेबांचे पण मी मनापासून आभार मानतो. मोदी ते एकदा येऊन त्यांनी पण पाहणी करून गेलेले होते आणि काय त्याच्यातल्या त्रुटी आहेत, काय आणखी सूचना आहेत, त्या सूचनेचा देखील इथं पालन करण्यात आलेलं आहे. परंतु खरोखरीच पुणेकरांच्या नावाला साजेसं अशा प्रकारचं इथं हे टर्मिनल, एकात्मिक टर्मिनल बिल्डिंग झालेली आहे आणि इथं उतरल्यानंतर जाताना किंवा येताना युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा देखील प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतो. अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारचा अश्वारूढ पुतळा इथं बनवण्यात आलेला आहे. तो देखील आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटेल अशाच प्रकारचा पुतळा इथं उभा करण्यात आलेला आहे. त्या सर्वांच्या बद्दल मी या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.